मॅप दिसतोय सगळ्यांना? बदलणारा मॅप दिसतोय? ओके. आपण गेल्या वेळेला असं पाहिलं होतं की पुनरुज्जीवन म्हणजे नक्की कशाचा पुनर्जन्म केला, नक्की कशाला पुन्हा एकदा उजाळा दिला होता, तर त्याची आपण सुरुवात इथून बघितली की साधारणतः या मॅपवरच्या इकडच्या भागाकडे लक्ष ठेवा, इस्तंबूल कॉन्स्टँटिनोपल 1453 मध्ये असं होतंय की इथलं हे रोमन साम्राज्य ते लयाला जातं आणि तिथे ऑटोमन टर्क्स म्हणजे तुर्की उस्मानली तुर्क लोकांचं साम्राज्य तिथे स्थापित होतंय. तर हे जे साम्राज्य होतं त्याची सुरुवात आपल्याला इथून हा माशासारखा जो इटली दिसतोय त्याच्यामधलं जे रोम नावाचं शहर होतं त्या शहरापासून त्या रोमन साम्राज्याची आपल्याला सुरुवात झाली हे माहिती आहे. तर पूर्वी सुद्धा रोमन साम्राज्याच्या अगोदर इथं जो समुद्रामध्ये भूमध्य समुद्रामध्ये तुम्हाला ग्रीसचा भाग आलेला दिसतोय, मॅसेडॉन हा त्यातला काही प्रदेश आहे, तिथला जो अलेक्झांडर सिकंदर नावाने आपण त्याला ओळखतो त्या अलेक्झांडरनी जगभरामध्ये जग म्हणजे तत्कालीन जे माहिती असलेलं जग होतं म्हणजे युरोपचा पूर्व भाग आणि आशियामधला आणि मध्य पूर्वीमधला भाग, भारताच्या किनारपट्टी किनारपट्टी म्हणजे त्या सिंधू नदीपर्यंत तो येऊन पोचलेला होता. तर हे सिकंदराचं आणि त्याच्यानंतरचं ग्रीक साम्राज्य आणि ह्या ग्रीक साम्राज्याचा पाडाव करून इथे बघा -510 इसवी सन पूर्व 510 मध्ये हळूहळू हळू हे जे रोमन रोम मधलं जे रिपब्लिक होतं अगोदर काय म्हणू आपण त्याला नगर राज्य, त्या नगर राज्याचा विस्तार होत 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 इथे युरोपच्या दक्षिण भागामध्ये, मग हळूहळू पश्चिम भागामध्ये, मग इकडे आशियामध्ये, उत्तर आफ्रिकेमध्ये, अशा अनेक प्रदेशांमध्ये, इथे फार इंग्लंडमध्ये, युनायटेड किंगडम ज्याला आपण म्हणतो तिथपर्यंत हा रोमन साम्राज्याचा विस्तार झाला. आणि मग हे निळं आणि हिरवं तुम्हाला दिसतंय ते पाश्चात्य आणि पौर्वात्य रोमन साम्राज्य असे त्याचे दोन भाग झाले होते. आणि हा जो उजवीकडचा म्हणजे पूर्वेकडचा रोमन साम्राज्याचा भाग आहे त्याची राजधानी इथे तुर्कस्तानची आज आपण ज्याला राजधानी इस्तंबूल म्हणतो, कॉन्स्टँटिनोपल असं त्याचं नाव आहे. आणि त्या काळामध्ये रोमन साम्राज्यामध्ये त्याला बायझेंटियम असं म्हणत असत, बायझेंटियम. या बायझेंटियम किंवा बिझेंटियम या ठिकाणी या रोमन साम्राज्याचा जो पूर्वेकडचा भाग आहे त्याची पौर्वात्य रोमन साम्राज्याची राजधानी होती. त्यामुळे हे जे पश्चिमेकडचं रोमन साम्राज्य आहे आता इथे तुम्हाला थोड्या वेळाने दोन त्याचे रंग झालेले दिसतील. पश्चिमेकडचं म्हणजे डावीकडचं जे रोमन साम्राज्य आहे त्याची राजधानी ही इथे रोम मध्ये होती. हे आता संपूर्ण अख्खं रोमन साम्राज्य एक छत्री दिसतंय, हळूच त्याचे इथे आता दोन भाग होतील. हा, या डावीकडच्या निळ्या भागाची राजधानी इथे रोम मध्ये आणि उजवीकडच्या म्हणजे पूर्वेकडच्या भागाची राजधानी इथे कॉन्स्टँटिनोपल किंवा आज त्याला इस्तंबूल म्हणतात किंवा त्या काळामध्ये बायझेंटियम म्हणत असत, त्या बायझेंटियम मध्ये त्याची राजधानी होती. त्यामुळे उजवीकडच्या पूर्वेकडच्या रोमन साम्राज्याला बायझेंटाईन साम्राज्य असं सुद्धा म्हटलं जायचं, जसं आपल्याकडे दिल्लीचंच नाव इंद्रप्रस्थ पण, हस्तिनापूर पण वगैरे वगैरे, तसं हे इस्तंबूलचंच नाव कॉन्स्टँटिनोपल, त्याचंच नाव पूर्वी बायझेंटियम होतं, बायझेंटाईन साम्राज्य. त्यामुळे जेव्हा तुम्ही कुठे प्राचीन ग्रीक आणि रोमन साम्राज्यांचा उल्लेख पाहाल तिथे तुम्हाला बायझेंटाईन साम्राज्य असा उल्लेख दिसेल, त्याचा अर्थ रोमन साम्राज्याचा हा जो पूर्वेकडचा भाग आहे ज्याची राजधानी बायझेंटियम मध्ये होती तो भाग बायझेंटाईन एम्पायर, किंवा एखादी परंपरा असते तिला बायझेंटियन म्हणतात. आर्किटेक्चर मधल्या काही शैली आहेत त्यांना बायझेंटियन असं म्हटलं जातं. या सगळ्याचा अर्थ असा की बायझेंटाईन म्हणजे बायझेंटियमला जी राजधानी होती त्या पौर्वात्य रोमन साम्राज्याशी निगडीत असणारी गोष्ट. तर आता या सगळ्याचा आपण का अभ्यास करतोय, तर रेनेसान्स म्हणजे पुनरुज्जीवन हे नक्की कशाचं होतं, तर ते पुनरुज्जीवन हे या 14 ते 17 शतकामध्ये केलं गेलेलं
पण मुळामधल्या जे बायझेंटियन आणि रोमन दोन्ही जे मिळून होतं ज्याला रोमन साम्राज्य असं म्हणत असत, त्या रोमन आणि त्याच्याही अगोदरच्या ग्रीक साम्राज्यामधल्या काही प्रथा असतील, परंपरा असतील, समजुती असतील, वास्तुशिल्पाच्या शैली असतील, या सगळ्यांचं पुनरुज्जीवन करण्याची जी एक भावना या युरोपच्या 14 ते 17 शतकामधल्या युरोपमध्ये प्रबळ झालेली होती. त्यामधून लोकांनी जुन्या शैलीचे पुन्हा नव्याने वास्तू, चित्र या गोष्टी, संगीत, लिटरेचर म्हणजे साहित्य या गोष्टी पुनरुज्जीवित केल्या. त्याला सगळ्याला मिळून, या सर्व प्रक्रियांना मिळून रेनेसान्स म्हणजे पुनरुज्जीवनाचा काळ असं म्हटलं जातं. आपण गेल्या वेळेला हेही पाहिलं की हे पुनरुज्जीवन करण्यासाठी म्हणजे जुन्या काळच्या प्रथा परंपराच नव्हे, जुन्या काळच्या ह्या सांस्कृतिक आणि कला विषयक आणि वास्तुशिल्प विषयक गोष्टींना उजाळा देताना पैसा कुठून आला त्यांच्याकडे एवढा, तर त्याच्यामध्ये आपण 2-3 गोष्टी बघितल्या. एक म्हणजे तुर्टीचा शोध लागलेला होता, दुसरं म्हणजे सिल्वर मायनिंग, तिथे चांदीच्या खाणी सापडलेल्या होत्या. आणखीन काही बँकिंग सारख्या व्यवसायामध्ये श्रीमंत झालेली, कारण या काळामध्ये 14 ते 17 शतकात आपल्याला माहिती आहे कोलंबस वगैरे वास्को द गामा मंडळी आणखीनही इतराने जगभर दर्यावरती लोक फिरून व्यापार करायला लागली, त्याच्यात प्रचंड प्रमाणात पैशाची उलाढाल व्हायला लागली. आणि या सगळ्यामधनं पेढी व्यवहार करणाऱ्या, बँकिंग करणाऱ्या काही कुटुंबियांचा खूप जबरदस्त फायदा झाला. आणि त्या पैशामधून आता आधी पैसा येतो मग प्रतिष्ठेची आस लागते माणसाला, तसं आता या प्रतिष्ठा मिळवण्यासाठी काय करायचं, यामधनं त्या काही कुटुंबियांनी, श्रीमंत लोकांनी धार्मिक वास्तूंच्या आश्रयाने या कला, वास्तुशिल्प वगैरे गोष्टींना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. आश्रयदाता म्हणून ते त्यांचं काम करायला लागलं. तर ह्या सगळ्या प्रक्रिया म्हणून आपल्याला रेनेसान्स, पुनरुज्जीवन नावाची गोष्ट घडलेली दिसते. आता रेनेसान्सची, पुनरुज्जीवनाची व्याख्या EB म्हणजे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये कशी केली जाते, तर एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा साधारणतः 1819 शतकापासून सुरू झालेला मोठा असा, जसा आता आपल्याकडे विकिपीडिया असतो तसं त्या काळापासूनचा एक मोठा ज्ञान प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये अनेक संकल्पना, गोष्टी, नावं, वस्तू यांची मूलभूत अशा स्वरूपाची व्याख्या करून त्याची एकदम प्राथमिक माहिती दिलेली असते. त्या एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे अनेक उपखंड आहेत आणि ते सतत अपडेट होत असतात, अद्ययावत होत असतात. या रेनेसान्स या शब्दाची एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका कशी व्याख्या करतात, तर त्याच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स, त्याची काही वैशिष्ट्य, गुणवैशिष्ट्य रेनेसान्सची सांगितली जातात, ज्यामध्ये पहिलं गुणवैशिष्ट्य असं की क्लासिकल लर्निंग अँड व्हॅल्यूज, याच्याबद्दल लोकांना अचानक खूप सर्ज, म्हणजे एकदम लाईट इलेक्ट्रिक करंटचा सर्ज येतो की नाही, एकदम मोठा असं लोकांना उदाहरण येतं, त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटायला लागतो. कशामध्ये? क्लासिकल लर्निंग अँड व्हॅल्यूज. काही मूल्य आहेत आणि काही लर्निंग म्हणजे तत्कालीन स्कॉलरशिप ज्याला आपण म्हणतो, काय म्हणायचं त्याला, ग्रंथ व्यवहार असेल, ज्ञान व्यवहार असेल, या सगळ्या गोष्टींबद्दल अभिशाप मानला गेलेला, त्याबद्दल लोकांना अचानक रस वाटायला लागतो. तर अभिजात म्हणजे नक्की काय किंवा क्लासिकल म्हणजे नक्की काय, तर क्लासिकल शब्दाचा अर्थ असा की इन अ क्लास बाय इट्सेल्फ, ज्याची स्वतःचीच एक श्रेणी मानली जाते की हा हे अमुक अमुक गोष्ट म्हणजे त्या दर्जाचं आहे, त्याच्या श्रेणीचं आहे, त्याच्या योग्यतेचं आहे, अशी जी एक प्रमाणभूत मानली गेलेली गोष्ट असते त्याला क्लासिकल म्हणतो. म्हणजे भारताच्या संदर्भामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर थेरी गाथा आहे की ज्यांच्यासारखं दुसरं सहजासहजी आपल्याला काव्य सापडत नाही, त्यामुळे थेरी गाथांना एक अभिजात असा आपण दर्जा दिलेला आहे की असं साहित्य, असं काव्य, असं तत्वज्ञान हे सहजासहजी मिळत नाही, त्यामुळे थेरी गाथा हा एक स्वतःचाच, त्यांची स्वतःचीच एक श्रेणी आपण मानतो आणि तशा स्वरूपाचं अभिजात, चांगलं, ज्याला खूप आपण चांगलं मानतो, असं चांगलं म्हणजे चांगलं स्वतःहून नव्हे, ज्याला चांगलं मानलं जातं, असे अशा गोष्टींना आपण अभिजात किंवा क्लासिकल असं नाव देतो. तर ह्या युरोपमधल्या 14 ते 17 शतकामधल्या लोकांना अचानक
त्यांच्या प्राचीन गतकाळाबद्दल खूप रस वाटायला लागला. जसं आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल 19व्या शतकामध्ये आपल्याकडे ही एक काय म्हणूया प्रवृत्ती दिसते की जसं दयानंद सरस्वती म्हणाले की वेदांकडे परत जा, किंवा लोकमान्य टिळकांना जेव्हा वाटलं होतं की आता लोकांनी काय करावं काय न करावं तेव्हा त्यांना गीतेचा गीता रहस्य लिहून गीतेचा अर्थ लावावा असा वाटला, किंवा महात्मा गांधींना जेव्हा कोणी विचारलं की तुमच्या स्वप्नामधला भारत कसा असेल तर तेव्हा त्यांनी रामराज्य किंवा हिंद स्वराज्याची संकल्पना मांडली. म्हणजे एक कुठला तरी असा भूतकाळ असतो जो प्रत्येकाला वाटत असतं की हा सोनेरी भूतकाळ होता आणि तोच आपण पुन्हा निर्माण केला पाहिजे, त्याची पुनर्निर्मिती केली पाहिजे अशी लोकांची श्रद्धा असते. ते खरं असतं अशातला भाग नाही, पण लोकांना असं वाटतं की या गतकालीन गोष्टींना पुन्हा उजाळा दिला पाहिजे. तेव्हा त्या गतकालीन गोष्टींचं आपण पुनरुज्जीवन एका अर्थाने करत असतो. तसं या युरोपमध्ये 14व्या ते 17व्या शतकामध्ये लोकांना वाटायला लागलं की आपल्या गतकाळामध्ये भव्य दिव्य असं काय होतं. तर भव्य दिव्य म्हणजे ग्रीक आणि रोमन काळामधल्या वास्तू होत्या, त्यांची चित्र होती, त्यांची त्यांचं संगीत होतं, त्यांची इलियड आणि ओडिसी सारखी महाकाव्य होती. तर हे त्यांचं साहित्य संगीत कला यांचं आपण पुनरुज्जीवन केलं पाहिजे अशा भावनेमधनं युरोपीय लोकांनी त्यांच्या भूतकाळाला उजाळा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये ग्रीक आणि रोमन भाषांमध्ये म्हणजे लॅटिन आणि ग्रीक ज्याला म्हणतात, रोम हे शहर आहे आणि इटली या देशाची ती आज राजधानी आहे आणि तिथल्या इटली आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये बोलली जाणारी जी प्राचीन काळची भाषा आहे तिला लॅटिन म्हणतात, आजकाल तिला आपण इटालियन भाषा म्हणतो. तर ती लॅटिन आणि ग्रीक भाषांमधले साहित्य असेल, तत्कालीन हा आता आपण समोर जसा लाओकिओन नावाच्या माणसाचा पुतळा बघतोय, तर तसे मूर्तिकला असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये लोकांना अचानक खूप रस वाटायला लागला. त्याचबरोबर या काळामध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका आपल्याला सांगतो की डिस्कवरी अँड एक्सप्लोरेशन ऑफ न्यू कॉन्टिनेंट्स, मग अशीच आपण कोलंबस आणि वास्को द गामा वगैरे मंडळींचा उल्लेख केला तर हाच काळ होता जेव्हा लोकांनी दर्यावरती मोहिमा आखून, सागरी मोहिमा आखून नवनवीन प्रदेशांचा शोध लावला. सागरीच नव्हे प्रत्यक्ष पायावरती सुद्धा जाऊन पृथ्वी प्रदक्षिणा करणारे लोक तुम्हाला माहिती असतील नाव होतो मॅगेलॉन आणि अमुनसेन आणि इतर सगळे लोक, तर ध्रुवीय प्रदेशांचे शोध लागणं वगैरे. एकूणच आपल्या भोवताली पृथ्वी तलावरती काय आहे याबद्दलच उत्सुकता, याबद्दलच कुतूहल लोकांच्या मध्ये वाढीला लागलं आणि त्यातून त्यांनी नवनवे प्रदेश शोधून काढले. म्हणजे प्रदेश आधीपासूनच होते, जसं अमेरिका आधीपासूनच होते, भारत आधीपासूनच होता, पण युरोपीय लोकांना जे माहीत नव्हते असे प्रदेश त्यांनी त्यांच्या दृष्टीने शोधून काढले. हा एक त्या रेनेसान्स मधला महत्वाचा टप्पा मानला जातो पुनरुज्जीवन काळामधला. आणि हे जसजसं ते लोक प्रदेश शोधायला लागले तसतसं त्यांची क्षितिज विस्तारली गेली, वेगळ्या प्रकारची माणसं त्यांना भेटली, वेगळ्या प्रकारचे समाज व्यवस्था त्यांना पाहायला मिळाल्या, वेगळं तंत्रज्ञान त्यांना पाहायला मिळालं. विविध ठिकाणी गेल्यावरती त्यांना या एस्पेशली स्पॅनिश पोर्तुगीज लोक जसे दक्षिण अमेरिकेमध्ये गेले किंवा आशियात आले, वेगळ्या वनस्पती वेगळे प्राणी त्यांना पाहायला मिळाले, त्यामधनही मोठी वैचारिक आणि वस्तूंची देवाणघेवाण झालेली आपल्याला दिसते. जसं की भारतामध्ये तंबाखू नावाची गोष्ट आलेली दिसते या स्पॅनिश पोर्तुगीज लोकांच्या संपर्कामध्ये, जेव्हा तंबाखू पीक काढणारे दक्षिण अमेरिकन लोक आले त्यांच्यामार्फत ते स्पेनमध्ये पोर्तुगालमध्ये मग तिथून युरोपमध्ये मग युरोपीय लोकांसोबत भारतामध्ये असं होत 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 पिकांची आपल्याकडे देवाणघेवाण झालेली दिसते, विचारांची झालेली दिसते, अशा अनेक गोष्टी. तर हे सगळं झालं त्या नवनवीन प्रदेशांमध्ये प्रदेश पादाक्रांत करण्याच्या त्यांच्या आकांक्षेमुळे, आकांक्षा मनामधली त्यांच्या इच्छा. या सगळ्याचा परिणाम असा झाला की जसं त्यांना पृथ्वीबद्दलचं ज्ञान मिळालं तसंच त्यांना जगाकडे पाहण्याचाही एक नवा दृष्टिकोन हळूहळू मिळायला लागला. आणि जसजसं त्यांचं ऑब्झर्वेशन निरीक्षण वाढत गेलं तसतसं हे लक्षात आलं की पूर्वीच्या काळी टॉलेमी नावाचा जो विचारवंत होता ते खरं तर एक घराणं होतं टॉलेमी नावाचं राजांचं,
पण त्या टॉलेमी पासूनचा असा समज होता की पृथ्वी ही केंद्रस्थानी आहे आणि सूर्य तिच्या भोवती फिरतो. आपल्याही भाषेमध्ये अजूनही आपण म्हणतो सूर्य उगवला, सूर्य मावळला, चंद्र उगवला, चंद्र मावळला. पण प्रत्यक्षामध्ये सूर्य त्याच्याच जागेवर असतो आणि पृथ्वी हलत असते. पण आपला समज तसा होता पूर्वीच्या काळी, त्या ते अजूनही भाषेमध्ये तसंच राहिलेलं आहे की पृथ्वी केंद्रस्थानी आणि सूर्य आजूबाजूला तिच्या फिरतोय, चंद्र फिरतो. ही टॉलेमीच्या काळापासून चालत आलेली जी समजूत होती ती ह्या रेनेसान्सच्या काळामध्ये एकदम उलटी पालटी झाली आणि लोकांना कोपर्निकस आणि त्याचा विचार पुढे गॅलिलिओ वगैरे मंडळींनी जो प्रूफ करून दाखवला, सिद्ध करून दाखवला, त्या कोपर्निकसच्या विचाराची सत्यता लोकांना पटली की पृथ्वी ही स्थिर नसून पृथ्वी फिरते आणि सूर्य स्थिर आहे. म्हणजे आपल्या सूर्यमालेच्या आणि एकूणच ज्ञात त्या काळी माहीत असलेल्या जगाच्या केंद्रस्थानी पृथ्वी नसून सूर्य आहे ही एक हादरवून टाकणारी जाणीव त्या काळामध्ये लोकांना झालेली आपल्याला दिसते. हादरवून टाकणारी अशासाठी की आपण केंद्रस्थानी आहोत, म्हणजे ते आपल्याकडे काय ते दुर्लभम भारते जन्म वगैरे वगैरे म्हणतात ना, तसं की आधीच मनुष्य जातीमध्ये जन्म दुर्मिळ, त्यात भारतामध्ये दुर्मिळ, त्यामध्ये अमुक तमुक, असं म्हणजे आपण फार मोठे आहोत, आपण फार श्रेष्ठ आहोत अशी जी एकूण भावना आहे, तशीच युरोपमधल्याही या वेगवेगळ्या संस्कृतींमधल्या लोकांच्या मनात होती. त्यांना वाटायचं की पृथ्वी केंद्रस्थानी, त्यामध्ये माणूस जात सगळ्यात श्रेष्ठ, त्यामध्ये आपण युरोपियन लोक श्रेष्ठ. पण हे सगळं एकदम उलटपालट झालं जेव्हा त्यांना लक्षात आलं की मात पृथ्वीच केंद्रस्थानी नाहीये, पृथ्वीच फिरतीय सूर्याच्या भोवती, त्यामुळे एकदम पृथ्वीला असणारं, त्यामुळे मनुष्याला असणारं जे अत्यंत सगळ्या जगाचं जे केंद्रस्थान असं मानलं जात होतं ते कमी झालं आणि माणसाच्या स्वविषयक कल्पनांमध्ये मोठा बदल या काळामध्ये घडून आलेला दिसतो आपल्याला. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे जेव्हा घडतात की अभिजात अशा साहित्य संगीत कलांमध्ये लोकांना खूप रस वाटायला लागतो आणि ते लोक जगाच्या वेगवेगळ्या दिशांनी जगाचा धांडोळा घेऊ पाहतात, एक्सप्लोअर करू पाहतात जग. आणि पृथ्वी आणि एकूण सूर्यमालेबद्दलचं त्यांचं जे आधीचं आकलन होतं ज्यामध्ये ते पृथ्वी केंद्रस्थानी असं म्हणत होते, त्याच्याऐवजी त्यांना आता लक्षामध्ये आलं की सूर्य केंद्रस्थानी आणि पृथ्वी ही बदललेली आहे, सॉरी पृथ्वी ही फिरते आहे. तर या सगळ्या गोष्टींना मिळून म्हणायचं रेनेसान्स, या सगळ्या गोष्टींना मिळून म्हणायचं पुनरुज्जीवन, की जी प्रक्रिया युरोपमध्ये इसवी सनाच्या 14 ते 17 शतकाच्या दरम्यान घडली असं मानलं जातं. आता ह्या सगळ्या बडबडीचा आणि या चित्राचा काय संबंध आहे, तर मी मगाशी तुम्हाला त्या चित्राचं नाव सांगितलं, लाओ क्यून असं त्याचं नाव आहे, LAOCOON. तो कोण होता हा आणि काय केलंय त्या माणसाने, कुणाला माहितीये का लाओ क्यून बद्दल? मी तुम्हाला 2 मिनिटांचा ब्रेक देते, गुगल करून पहा LAOCOON लाओ क्यून आणि काय आहे आणि कोण आहे हे मला सांगा. मी 2 मिनिटं दुसरं काहीतरी करते, तोवर तुम्ही पण हे करू शकता, गुगल करू शकता.
मिळालं का उत्तर? लाओ क्यों कोण होता उत्तर मिळालं का? तो पुजारी होता मैम. कशाचा रे? एक देव आणि द्रष्ट. हाँ देवाणी काय? याचा मला म्हणजे ह्याचा इंग्लिश मध्ये हे मराठीत नाही जमत मला हे करायला. हा सांग ना इंग्लिश सांग. इथे दाखवलं ग्रीक लिजेंड अ सीर अँड प्रीटिस्ट ऑफ इन द गॉड अपोलो. ही वॉज द सन ही सन ऑफ द एंगिनोर. चेक करतो मॅम बघतोय मी एक मिनिट. चित्र दिसते का आहे ट्रोजन हॉर्स? स्क्रीन वरती काय दिसते तुम्हाला? दिसत मॅडम चित्र. घोडा दिसतोय का? का ते लाओ क्यों च चित्र दिसत आहे? घोडा नाही दिसत आहे मॅम लाओ क्यों दिसत आणि साप सापच हे दिसत. ओके ओके ओके. हा तुम्हाला ग्रीक मायथोलॉजी मधली गोष्ट सांगते म्हणजे मगाशी आपण ते होमर चे इलियड आणि ओडिसी हे महाकाव्यांच्या बद्दल उल्लेख केला. तर प्राचीन ग्रीक रोमन संस्कृती जी आहे ग्रीक रोमन असं म्हणण्याचं कारण की जसं आपल्याकडे आजही आपण इंग्लिश अनेक गोष्टी काय म्हणूया त्यांचं पालन करतो. जसं आपण जास्त करून चहा पितो कॉफीपेक्षा किंवा आपण लिफ्टला लिफ्ट म्हणतो एलिव्हेटर म्हणत नाही. इंग्रजी संस्कृतीचा किंवा आपल्या विद्यापीठांची पण रचना ही इंग्लिश विद्यापीठांच्या धर्तीवर आहे. पार्लमेंटची रचना इंग्रजांसारखी आहे. तर जसं आपण अजूनही इंग्रजी संस्कृतीच्या अनेक गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत आणि त्या सोडत नाही आपण, तसंच ह्या ग्रीको रोमन संस्कृतीचं सुद्धा असंच आहे की ग्रीकांचा पाडाव जरी रोमन लोकांनी केला तरी रोमनांनी त्यांची संस्कृती चांगली उत्तम असल्यामुळे ती कंटिन्यू ठेवलेली होती. ती काही टोटली त्यांनी बदलून टाकली नाही. त्यामुळे ग्रीको रोमन संस्कृती असाच शब्दप्रयोग वापरला जातो. तर त्या ग्रीको रोमन संस्कृतीमध्ये ट्रोजन हॉर्स नावाची एक संकल्पना म्हणजे गोष्ट सांगितली जाते की एका शहराची दुसऱ्या शहराशी लढाई चाललेली होती आणि त्या लढाईमध्ये काही केल्या या शहराच्या तटबंदीमधनं त्यांना आत जाता येईना. मग असं झाल्यावर तिथे म्हणाले की आता काय करावं आपण. मग त्यांनी असं केलं की तिथे त्या शहराच्या तटबंदीमध्ये त्यांनी आत घुसण्यासाठी ट्रोजन हॉर्स नावाचा एक लाकडाचा घोडा बनवला. ट्रॉय या शहराबद्दलच हे सगळं चाललंय त्यामुळे ट्रॉयचा घोडा अशा अर्थाने हा ट्रोजन हॉर्स असा शब्द प्रयोग वापरतो आपण. तर तो ट्रोजन हॉर्स म्हणजे काय होता? तर लाकडी घोडा बनवलेला होता मोठाच्या मोठा आणि तो लाकडी घोडा बाहेरून एकदम छान असा म्हणजे अट्रॅक्टिव्ह म्हणूयात आपण अशा स्वरूपाचा होता. आणि त्यामुळे लोकांना वाटलं की अरे वा देवानीच आपल्याला काहीतरी पाठवलेलं दिसतंय. आता घोडा दिसतोय का तुम्हाला स्क्रीनवरती लाकडाचा?
हो दिसतो ट्रॉयचा घोडा. ट्रॉय शहरामध्ये त्या शत्रूंना असं लक्षात आलं की हे लोक काही आपली तटबंदी त्यांची अभेद्य आहे ट्रॉयची, मग ती कशी तटबंदी तोडायची. त्या शत्रूंनी काय केलं की असा लाकडी घोडा बनवला आणि त्याच्या पोटामध्ये अर्थातच सैनिक बसलेले होते. आणि मग तो घोडा दाराशी त्या नगराच्या दिंडी दरवाजापाशी त्यांनी आणून उभा केला रातोरा. आणि मग नगरातल्या लोकांना ते बघून कुतूहल वाटायला लागलं. त्या काही जण म्हणाले की अरे हे शत्रूचं काहीतरी आहे, दुसरे म्हणले नाही नाही आपल्याला देवाने प्रसाद दिलेला आहे. या सगळ्या भानगडीमध्ये त्यांच्यामध्ये वाद झाले की आपण हा दार उघडून त्या नगराच्या वेशीमधन घोडा आत घ्यायचा का नाही घ्यायचा. मग त्यांनी असं केलं की त्या घोड्याला त्यांनी दार उघडून आतमध्ये घेतलं आणि मोठा उत्सव केला की देवीने आपल्यासाठी हा मोठा घोडा पाठवलाय वगैरे वगैरे. आणि मग रात्री जेव्हा तो सगळा उत्सव झाला, लोक गाफील होते, तेव्हा त्या घोड्याच्या पोटामधले सैनिक बाहेर आले आणि त्यांनी त्या ट्रॉय नगरीचा पाडाव केला अशी गोष्ट आहे. तर हा जो ट्रोजन हॉर्स होता त्याचं खरं स्वरूप या लाओ क्यूनला आणि त्याच्या त्याला समजलेलं होतं. हा जो पुतळा दिसतोय आपल्याला लाओ क्यूनचा, तो पुजारी होता. मग अशी तू म्हणलास तसं अगदी बरोबर आहे, तो तिथल्या एका देवळाचा पुजारी होता. आता हे मी देऊळ बिळू म्हणते तर तुम्ही म्हणाल की ग्रीस आणि रोम हे सगळे ख्रिश्चन धर्म आहे, मग तिथं चर्च का नसेल. तर हे आपण इसवी सन पूर्व काळामधलं बोलतोय, ख्रिश्चॅनिटीच्या येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरचं. त्यामुळे त्या काळामध्ये त्यांच्या धर्मसंकल्पना आणखीन वेगळ्या होत्या. म्हणूनच हे देवीचा प्रसाद म्हणजे गोडा वगैरे ख्रिश्चॅनिटीच्या अगोदरच्या धर्मसंकल्पना आहेत. तर या लावक्यूंनी लोकांना सावध करायचा प्रयत्न केला की अरे बाबांनो हे काहीतरी शत्रूने पाठवलेलं दिसतंय, चाल आहे त्यांची, तुम्ही त्याला आतमध्ये घेऊ नका. तर नगरामध्ये मी म्हणलं तसं वाद झाले आणि लोक म्हणले की नाही नाही हा लावक्यून आपल्याला देवीच्या प्रसादापासून वंचित ठेवतोय, तर त्याला आपण शिक्षा दिली पाहिजे. लावक्यूनला काय शिक्षा दिली गेली इथे तुम्हाला त्याची काय दिसतंय, त्याला शिक्षा मिळालेली दिसतंय का लावक्यूनला शिक्षा? साप चावताना दिसतोय का त्याला? हो मॅडम. लावक्यूनला सर्पदंशाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेली आणि एकट्यालाच नव्हे तर त्याच्या दोन्ही मुलांना सुद्धा. लावक्यून आणि त्याची दोन मुलं यांना सर्पदंशाने मृत्यूची शिक्षा दिली गेली. आता हा पुतळा एक या कथेचं सार म्हणून आपण बघायला गेलो तर कसा वाटतं तुम्हाला? खूप जिवंत आहे, खूप तपशीलवार व्यवस्थित चित्रण केलेलं आहे, काय काय वाटतंय? त्याची व्यथा वेदना त्याच्या चेहऱ्यामधनं स्पष्ट होतीये. सापाचा काय म्हणूया, सापाचा एक तो आवेग जो असतो तो त्याच्यामधनं स्पष्ट होतोय. काय वाटत पुतळा बघून? पुतळा चांगला दिसतोय का वाईट दिसतोय एवढं तर सांगा. त्याच्या चेहऱ्यावरती वेदना पण दिसतेत आणि ती एका हातानं ती सापाला काढण्याचा पण प्रयत्न करतोय. आणि त्याचा मुलगा आहे का इकडच्या साईडचा, ती पण पायाला साप गुंडळलाय, ती पण ती काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचं शरीर कसं दाखवलंय, कपडे जरी नसतील अंगावरती तरी एकदम खरं खरं वाटतंय शरीर. त्याच्या नसा, त्याच्या पासळ्या सगळं दिसतंय, अंग एकदम. हो मॅम. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की या ग्रीको रोमन संस्कृतीमधल्या ज्या कथा असतील किंवा विषय असतील त्याच्यामध्ये एकदम खरं खरं वास्तववादी अशा शैलीने आणि अतिशय
जरी संगमरवरा मध्ये घडवलेला हा पुतळा असेल तरी अतिशय वास्तववादी अशा पद्धतीने आपण एखादं चित्र किंवा दुसरं काय म्हणू फोटो सुद्धा इतका छान येणार नाही इतकं छान पद्धतीने त्यांनी हे चित्रित केलेलं आहे किंवा त्या मूर्तीमध्ये त्यांनी ते व्यक्त केलेलं आपल्याला दिसतं. तर इसवी सनाच्या पूर्वी 400-500 वर्ष 300 वर्ष इतकी सुंदर मूर्तिकला जर त्या लोकांना जमत होती तर इसवी सनाच्या नंतर 14व्या 15व्या 16व्या 17व्या शतकामध्ये या मूर्तिकलेची भुरळ या मध्ययुगीन युरोपीय लोकांना पडली ह्याच्यात काही नवल नाही. त्यामुळे हे अशा स्वरूपाचे सुंदर वास्तववादी पुतळे आणखीन भव्य दिव्य वास्तुशिल्प आणखीन तशाच संकल्पना सांगणारी महाकाव्य आणि साहित्यिक रचना या सगळ्यांचं पुनरुज्जीवन आपल्याला रेनेसान्स मध्ये झालं या कालावधीमध्ये पुनरुज्जीवनाच्या कालावधीमध्ये झालेलं दिसत आहे. आता इथे तुमच्या लक्षामध्ये येईल की मी दोन काळांबद्दल बोलते. एक काळ आहे जो प्राचीन इसवी सन पूर्व ग्रीको रोमन कालखंड आहे आणि दुसरा जो काळ आहे तो मध्ययुगीन इसवी सनाच्या 14 ते 17व्या शतकामधला. जसं आपण पाहतो 19व्या शतकातल्या महाराष्ट्रामध्ये 20व्या शतकातल्या महाराष्ट्रामध्ये गीता ही गोष्ट उदाहरणार्थ इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकांमधली आहे आणि त्या गीतेचा पुन्हा नव्याने अर्थ लावण्याचं काम टिळकांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला केलेलं असतं. हा म्हणजे मूळ ग्रंथ हा जुना आहे आणि त्याचा नव्याने अर्थ लावणं त्याचं पुनरुज्जीवन करणं हे नंतरच्या काळामध्ये झालं. हीच प्रक्रिया दोन काळांमधली पूल बांधणारी प्रक्रिया आपल्याला या पुनरुज्जीवनाच्या रेनेसान्सच्या संकल्पनेमध्ये दिसते की सतत तुम्हाला ग्रीको रोमन काळामधले साहित्य संगीत कला हे दिसतील आणि त्याचं पुनरुज्जीवन करून 14, 15, 16, 17व्या शतकामध्ये तशाच शैलीने जुन्या जुन्या पद्धतीने काढलेली चित्र बनवलेल्या इमारती या दिसतील. म्हणून मुद्दाम मी सुरुवातीलाच तुम्हाला हे चित्र दाखवलं लाओटूनचं की याला पुढे काय होणार आहे हे एका अर्थाने कळलेलं होतं पण त्याची शिक्षा मात्र त्याला भोगायला लागली लाओक्यूमला. आणि त्याचं जे वास्तवदर्शी चित्रण केलंय त्याचा प्रभाव पुनरुज्जीवनकालीन कलावंतांवरती जसं लिओनार्डो दा विन्सी असेल आणखीन इतर अनेक असतील या कलावंतांवरती ह्या शिल्पांचा कलांचा प्रभाव पडलेला असतो. इथे आपण मराठीचं आजचं लेक्चर थांबवूयात आणि मी इंग्लिशला शिफ्ट करते आणि मग 12:30 ना 12:30 परत मी मराठीला शिफ्ट करेन. इंग्लिश मीडियम मंडळी आहेत का? जयश्री, स्निग्धा, दीप्ती, शांभवी, कृष्णा, येस, विशाल सोनाडे पण इंग्लिश मीडियम आहे मला वाटतं ना, क्षितिज, येस, ओके, राईट. इंग्लिश मीडियम गाईज, आर यू हियर? येस मॅम. ओके, हूज एचपी? एचपी वाला कोण आहे? कोणाच तरी नाव नाही येते, मशीनचं नाव आहे बहुतेक एचपी. ओके ठीक आहे. Right, so last time we saw that there is this humble beginning of the Roman Empire starting with the Roman Republic and which spreads across the southern parts of Europe first, then northern parts of Africa, then eastern parts of Europe, then goes ahead with almost the whole of what we today consider as Europe and also United Kingdom, except Scotland and Ireland, of course. Spreads across and then splits around the 4th-5th century AD into the Western and the Eastern Roman Empire. And this little isthmus at Constantinople is a very, very important place because it connects Europe with Asia in terms of trade, in terms of cultural and material give and take. So the little strip of land called as where the city of Constantinople is there, that is a very, very
important place. And the Eastern Roman Empire, the capital of the Eastern, that is the right side Roman Empire, was situated at this place, which was in those days called as Byzantium. So whenever we speak of the Byzantine Empire, it simply means we are talking about the eastern part of the Roman Empire. And this place, which we today call Istanbul or Constantinople, was in those days called as Byzantium. Just the way we have multiple names for Pune or multiple names for Delhi, many cities, they have multiple names. So this split between the left and the right side, the Western and the Eastern Roman Empire, with Eastern Roman Empire having its capital here at Byzantium and the Western Roman Empire having its capital at Rome. Okay. Now, when we go ahead, what is the relevance of this whole Greco-Roman thing? The relevance of the Greco-Roman history as far as Renaissance is concerned is that there was a time between the 14th and the 17th centuries when European people, when they started, not all the European people, some European people, when they started getting acquiring a lot of wealth, what happened was they started looking out for status as well. They started looking out for prestige as well. And they felt that one way of acquiring this prestige, one way of acquiring legitimacy, acceptance from society, was by going back to your classical roots. Obviously, hardly any Europeans living in the 13th and the 14th centuries had anything to do with the old Greco-Roman culture and civilization as such. But here, some kind of psychological explanation can be useful, in the sense that when even today somebody gets money but not legitimacy, or that money doesn't get them respect, then people start donating towards various different philanthropical activities. So people start donating to hospitals, to educational institutions, to temples and churches and masjids and all sorts of religious institutions. They start donating to such places where the society will kind of give them a recognition that, okay, this person is somebody who is a very benevolent or a helpful kind of a person, and therefore they will accept the richness of that person, richness as in wealth of that person. So having only wealth is not enough. One should also have status, prestige, acceptance, legitimacy along with that. This is human psychology. Around this period, 14th to 17th century in Europe, we feel that there were certain individuals, very few of them, of course, but very, very powerful, very, very rich individuals who had recently acquired a lot of wealth. What were the activities through which they had acquired this wealth? Activities included navigation, trade between different regions of the world. Also, activities included what is called as banking. So somebody buys some, let's say, spices from Malacca, and then they have to sell them and use the money in Europe. How do they physically transport the money part of it? And it was obviously not secure for them to carry so much of gold or silver. So obviously there was this process of promissory notes and things like that, which led to development of what can be called as banking in its early stages. So people started lending money. They started honoring and writing and validating promissory notes. This kind of a notional financial transaction started becoming the normal kind of a transaction in those days. Also, coupled with this, there are all these causes that is trade expands, silver is found, alum is found. Alum is very important because alum is important in the chemical reaction wherein the colors don't run from a fabric. So the colors have to be fast
in order for the fabric to be useful in the long term. So for that process, for the fastening of colors, alum is very important. And alum was earlier not available in Europe, but around this period there was alum that was found in parts of Italy and parts of southern Europe, which also resulted in a very, very promising kind of a boost to the trade of fabrics from Europe to the other parts of the world, trade of finished goods, as in importing of raw materials and then sending back the raw materials in the form of finished goods. So all these things have resulted in the widening of horizons of the people, at least many people in Europe, which results in their feeling a necessity for legitimacy to their wealth. That is, I have got money, but I don't have acceptance from society. And how do I get acceptance? By patronizing, lending patronage to, giving patronage to certain activities which are considered as respectable by the society. So in turn, I get respect for my wealth. I get acceptance for my wealth. That was the idea. We will look at the specific examples eventually, but here I'm just giving you a brief idea of what were the reasons why people felt like renewing, why people felt like rejuvenating the classical literature, classical sculptures, classical forms of architecture, painting, so on and so forth, art and architecture, really speaking. So these are the reasons which lead to what has come to be known as the Renaissance. Having said this, let me write at the outset also remind ourselves that Renaissance is a process which is a very, very limited kind of a process. So if you look at the common person living in the European continent in between 14th and the 17th centuries, maybe you'll feel amazed, you'll feel astonished that this is the period when Leonardo da Vinci is living, so on and so forth, Michelangelo is sculpting away to glory, all these things are happening, and why is it that this person is dying of influenza, for example, or Black Death? Why is it that this person is still wearing very, very coarse kind of clothes? So we need to remember that the processes, all these fancy and legitimacy winning processes of Renaissance were, all said and done, these were very, very limited to a thin layer of the upper, strata of European society. So even if Renaissance is something which can be seen in all these fancy places such as the Vatican and the, all these places in Western and Southern Europe, we know that the common people in this era were not having a significantly changed life as against the earlier centuries. The life of the common people changed only after the Industrial Revolution and the French Revolution and all those things. So Renaissance is a very, very important period of human history in terms of rejuvenation of arts, literature, sculpture, architecture, all those things. But we need to take it with a pinch of salt and remember that this did not affect the majority of world population, nor did it affect the majority of the European population as well. This is a very limited kind of a phenomenon happening in European upper and middle strata of European society. Okay. Any questions so far? Right. So how does the Encyclopedia Britannica define, how does it describe the processes of Renaissance? And these are the three areas about which the Encyclopedia Britannica speaks. First and foremost, people
I mean, one can witness a surge, a sudden upward trend as far as the interest in classical learning and values is concerned. So even today we say that this is something that is Greek and Latin to me. That means I don't understand whatever is being said. So Greek and Latin languages, literature, all these things were always quite removed from the common European parlance or life or their worldview or those things. But this is a period when people start getting suddenly interested in what was being done during the great period of the Greco-Roman culture, Greco-Roman civilizations. So their art, their architecture, their ideology, their literature, all these things suddenly become very, very interesting for Europeans living in the, some Europeans living in the 14th and the, between the 14th and the 17th centuries. Why does that become very important? Why does that become interesting? The reason is that earlier also we've discussed that you need legitimacy, you need acceptance, and you also need a kind of a validation of what you have achieved today. So even if I am rich today in terms of money, but my money is considered as ill-begotten, or my money is considered as not very respectful, new money kind of a thing, then I will not get the respect that I want. So how do I win the respect of the society? By doing things which society considers as useful or respectable. Hence, there was this search for a pristine kind of a past, which can be witnessed in case of Indian history also. Around the 19th century, you know that Indians also were trying to find an answer to the onslaught of English culture and the whole European ideology. They felt that it's only proper for them to propose things such as go back to the Vedas, or we had a great culture and civilization in the ancient times, all those things. So a pristine past, a golden past, is always something that is very much coveted when a challenge is posed to any cultural or civilization. Here we feel, here we find that the Europeans were not exactly challenged, but they were facing and they were coming across, they were meeting up with very different cultures as far as the world around them was concerned. Primarily because they were exploring new continents, new regions, not only by means of sailing to the new continents, but also by land. You have, I'm sure, heard of all these names of Ferdinand Magellan and Amundsen and Columbus and Vasco da Gama. All these people trying to find out what are the boundaries of their known world. So at one plane, they are kind of increasing the limits of their experiential, the world around them. And at another level, they are also seeing that people live in very different fashions than their native regions or their native civilization. So they are faced with very different cultures, very different civilization, very different technologies, flora and fauna. When I was speaking in Marathi, I gave the example of tobacco. So the Europeans going to South America, Europeans going to the Bahamas, Europeans going to Africa, and then bringing back flora and fauna from there, Europeans coming to India, Europeans coming to China. All these places, they offered very different kinds of worlds, atmospheres, ambience for the Europeans. And then a search for what is truly European, what is our identity, what is it that commonly binds us together. This kind of a search also began, which took them to the pristine past, so to speak, which they felt could be located in the Greco-Roman period.
We know, of course, that the Germans, for example, they can have their roots in the Gallic, Gothic civilization and culture. We know that the Vikings were quite active as far as the northern, extreme northern parts of Europe, that is Scandinavia, is concerned. All sorts of people who were having different pasts lived throughout Europe. But here is a region which really doesn't have too much of a common political history. And therefore, they try and invent a past wherein they can go back to that pristine past. And this pristine past, they felt, was the Greco-Roman period. Earlier, when we were looking at the map, we saw that the Roman Empire begins from the city-state of Rome and then goes all across, expands all across what can be today called as Europe and East Asia. It's also distant enough to boast about. It's also vibrant enough to be proud of. And even if there is a, the relationship between Greece and Rome is like the relationship between the English and us Indians. They ruled over us and eventually we won independence from the English people. But there are certain cultural things which we have inherited and we have simply continued with them, just like certain habits such as drinking tea or playing cricket or using the English language, so on and so forth. Many cultural things of the English people are still continued because we simply find them convenient, we simply find them very good, so on and so forth. Similarly, even if the Greek culture was defeated, the Greek civilization, in the fight between the Greeks and the Romans defeated the Greeks, but still they were quite convinced that the earlier Greek culture is quite superior and they are culturally very rich. And so the Romans, even if they had lost, they had defeated the Greeks in the political battle, they continued the cultural, they continued the culture and traditions of the Greek people. So Greco-Roman, even if they fought with each other, the cultural trajectory is that of continuity, not of fighting with each other. So Greco-Roman culture was considered by the Europeans of 14th, 15th, 16th centuries as their rightful and very glorious kind of predecessors. Now, how do you recreate that glory? How do you reclaim that legitimacy? How do you go back to the, in terms of India, we had this slogan by Swami Dayanand Saraswati. He said, go back to the Vedas. Huh? Similarly, how do you go back to the Greco-Roman past? And that is something which finds its answer in the processes of Renaissance, wherein such sculpture, such art, such architecture, paintings, literary works, they were kind of rejuvenated. They were kind of given rebirth during the 14th, between the 14th and the 17th centuries. So we always have to toggle between these two eras when we are talking of Renaissance. One is the original era of, see the centuries from the map, right from the 5th century BC till about 1453, the Greco and then Roman empire passed. And then we are talking about the rejuvenation of what is considered as lost but pristine. So this toggling between the ancient and the medieval, that is something that needs to be kept in mind throughout this process of Renaissance. This period witnesses, yes, interest in classical learning, classical values, all those things. Also, we've seen that this is a period when people discover new lands, new ideas, new cultures, new civilizations. And this is also a period when the worldview changes in the sense that
earlier people believed in the Ptolemaic system, wherein the idea was that Earth is at the center and the sun rises, sun sets, all those things happen. So Earth is stationary, Earth is at the center of the universe, and the whole universe is revolving and rotating and all those things happening around the Earth. That was the earlier idea. But during the era of Renaissance, we find that ideas of Copernicus gain currency. Even if they go against the established ideas of the church and so on and so forth. But Copernicus and his later scientists also, they prove beyond doubt that it's not the Earth which is at the center of the universe, but it is the sun which is at the center of our solar system. And Earth is only one of the many planets which are revolving around the sun. Why does this have any intellectual implications? Reason being, earlier the worldview of especially European people was that Earth is the supreme kind of a planet. Then within the Earth, man is the most important living being. Within men, of course, Europeans are the best people and their culture is the best, so on and so forth. So this kind of a hierarchy was created and sincerely believed by the Europeans living in the up until the 14th century, that they felt that they were the chosen ones. They had the white man's burden. They were the favorites of the gods, so on and so forth. But now the worldview goes topsy-turvy, wherein they realize that Earth is no more at the center of the universe. Earth is one of the many. It's not unique in the the usual sense of the term. There are many such planets such as the Earth, and obviously this brings about a sea change in the approach of looking at humankind also, looking at the Europeans also. And just the way they have discovered new continents and new land masses, new cultures, civilizations. Similarly, in case of the cosmic plane also, they have discovered, these are the people who have finally realized that they are not unique. There are many other such worlds that are possible, many such cultures that are possible, many such Earths that are quite possible as far as we are speaking of the whole universe. All these things result in, or all these things combine together to form the process or the phenomenon which is called as Renaissance. At this point, I would want you to what we call when we are looking, when we are watching Bollywood movies or Hollywood movies, willful suspension of belief. I want you to believe that there is something called Renaissance which actually happened. Whereas, in reality, we know that this is something which is limited to a very, very thin layer of European middle and upper classes. But let's willfully suspend our, this whole rational thing about how many people were actually affected by all these grand sculptures and paintings and so on and so forth. Let's keep that aside for a while. First, let's understand what Renaissance actually meant, or what Renaissance actually kind of implied, and then we can negate it as we wish. So first, let's just believe that there was this whole process or phenomenon of rejuvenation of the Greco-Roman culture and civilization and technologies during the 14th and the, say, between the 14th and the 17th centuries. Now the discussion about this statue of a person called as Lao Kyun. Any ideas, insights about Lao Kyun and the Trojan horse? Ma'am, the Trojan horse was used by the Greeks at the time of the Trojan War. Like, it was a huge wooden horse
which was brought and put like in front of the Troy city gate, and it was actually hollow, and there were 32 people were inside it, and the Trojans had no idea, and that's how they captured the city of Troy and won the war. So even today we use the term Trojans for viruses in to depict deception or some kind of trick or something. Yes. Now this Laocoon is the person who had forewarned, as it were, the people from within the gates of the city of Troy. He had kind of realized that this is something that is deceptive. This is something that is not in the best interests of the city of Troy. And he was not forewarned, as in he wasn't a visionary or an oracle or anything, but he just looked at the thing and he felt that this is not something that is safe for us to be admitted inside the city gates. But what happened was he was blamed and he was considered as a person whose version of events was not acceptable for the majority, and he was punished by the people of the city of Troy, punished for various other things as well probably, but this was the immediate cause, that is, he opposed the opening of the city gates and getting the Trojan horse inside the city of Troy. And what was the punishment that was given to him? Punishment was death by snake bite, along with his two sons. Now this is a statue of Laocoon along with his sons and obviously the snake, which has been recreated during the Renaissance period, recreated from a model, from a sculpture which was originally created during the Roman times. The story comes in your classics by Homer, Iliad or Odyssey, I'm not very sure, but one of the two. And this is a recreation of the old statue. I want you to look at the statue as an example of the processes of Renaissance, in the sense that this is a person who is being punished for telling the truth to the people, and his depiction is considered as important by the people living during these middle centuries of the second millennium. They feel that this story is still relevant. They feel that this culture, the style, the message of the story is quite relevant, and they try to recreate it in all its beauty as well. Not just for the message, but look at the sculpture. It's really a very, very beautiful sculpture, in the sense that it is very realistic, it is very evocative, all the expressions on the face, I mean, I should not go on about it. Maybe you can tell me about it. What do you feel about the sculpture? What do you think about the sculpture of Laocoon? Yes, Krishna, unmute yourself. Any inputs about the sculpture of Laocoon? No? Yes, Krishna? Hello, ma'am. Yes. The sculpture, I feel, is coming together of many stories that are associated with this figure, Laocoon. When you were talking to the Marathi medium students, I too had searched about this figure and read whatever is available on Wikipedia. Mm-hmm. And
I realized that there are many stories associated with it. Some of them tell that he was a priest in the Troy, and he had warned the Trojans that not to accept this Greek gift. It might be some trick, but the people didn't believe him, and he was eventually killed by these two serpents. While the other stories tell that since he was a priest, he should have led a life of celibacy and means basically a pious life, which he did not follow by marrying a lady and having two sons. And thus, he was punished by the gods for defying this norm. And the gods then sent two serpents to kill his two sons. Basically, his two sons were killed, but not him, because the gods wanted him to see, means to suffer by seeing his loved sons being killed. While the other story says that his two sons were killed and then he too was killed. So basically, it shows that how one character has many stories surrounding him, how complex his life can be, and how this complexity can be depicted through a one single sculpture. And when it comes to the style, ma'am, I think that sculpture is not visible. Yeah. Yeah. Now, when it comes to the style of this sculpture, सगळ्यात आधी मला जर असं काही वाटत असेल तर ते खूप जिवंत शिल्प आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे त्याचे ॲगनीचे जे भाव आहेत ते खूप स्पष्टपणे दिसत आहेत. त्याचं तोंड उघडलेलं आहे थोडस, म्हणजे ती वेदना तो आवाजातनं प्रकट करतोय. त्याचे डोळे असे त्याच्यातनं स्पष्टपणे दिसून येत आहे की त्याला खूप त्रास होतोय. आणि म्हणून ते खूप जिवंत शिल्प आहे. कदाचित जे रेनेसॉ काळातलं वैशिष्ट्य असावं की जितकं वास्तव दाखवता येईल तितकं दाखवायचा प्रयत्न आहे. थँक्यू कृष्ण. सो येस, डेफिनेटली दिस इज अ व्हेरी व्हेरी realistic kind of a depiction, also a very evocative thing, as you rightly pointed out. Even with the snake, one can see all the ferocity of the snake in, you know, trying to bite the body of this person. Even the faces of the boys, their contorted bodies, and the whole physiology of or anatomy of all those people, it's very very evocative, very very realistic, and very representative of the Greco-Roman expertise in the art of sculpture. This is something that fascinated the people during the Renaissance period, that is between the 14th and the 17th centuries, and they felt that they should go back to such realism in terms of art, architecture, sculpture, all those things. So there was this resurgence of interest in classical learning, classical values, classical technologies, classical forms of manifestation in terms of art, literature, architecture, so on and so forth. All these processes together have come to be known as the Renaissance. 1240, right? So I think I'll stop for the English medium here and continue with the Marathi medium students now. How many of them are there? How many participants? 17. Yeah. Okay. Or maybe I'll continue for 5 more minutes in English and then shift to Marathi. मी एक 5 मिनिट इंग्लिश अजून घेते आणि बरोबर अजून एक 5-7 मिनिटांनी आपण मराठी मध्ये शिफ्ट होऊया. यांना मी बॅकग्राऊंड देते आणि मग मराठी मध्ये बोलू. Yeah, so this is a imaginary, of I mean imaginary, but somewhat representative picture of the medieval village as far as the European, Western European culture is
Western and Northern European culture is concerned, their civilization is concerned. This representative in the sense that it tells us about an idealized kind of a scenario of a medieval village wherein you have the lord of the manor living in a large stone house called as the manor house. We see them in all those stories of, you know, Rapunzel and all those lovely stories that we read. The what brothers, the Germans, Grimm's tales, yeah. All those beautiful and sometimes grisly tales from the medieval European scenario. So you have the lord of the manor living in a stone house. Stone is important because that is the lasting kind of architectural feature or material. And the serfs or peasants, all these people are living in houses which are made up of not permanent materials, but they are made up of basically hay and wood and stuff like that, not very permanent. But the lord is living in a permanent house. Also, another permanent house is the house of the god, so to speak, the village church. It is also built on a small piece of land, which is donated by the lord. So the church is also under the influence, so to speak, of the person who is the feudal lord. And then there are all these little houses. This is, of course, an idealized kind of a picture. So it's not that picturesque. If you look at the, I can share certain articles also as far as the miserable life of the medieval people, you know, having no windows and no heating and not enough food, you know, calories in their food, all those things. But still, so here you have peasants who are living in small plots of land, growing vegetables, obviously very limited kind of a variety in their food. In the fall, they work to harvest crops such as wheat and stuff. Also, the mode of transport you can see is horse and horse-drawn carts. And the sheep, which is also a source of their food and clothing, they grazed on the grassy fields and villagers used the wool to make clothes. A kind of a self-sufficient, kind of, I'm not saying it's a completely self-sufficient economy, but a kind of a self-sufficient economy is depicted here. And the immediate needs of these people, the village blacksmith made iron tools for farming. So here you have the blacksmith making, you know, sickles and all those things. And you have the chakki, you have the grinding mill, which is using the mechanical power of, which is powered by water. With a water wheel, what happens is the harvested wheat was taken to the mill and was ground into flour, which was used to make bread. So basically you have bread, you have some cattle, and you have wheat from the cattle that you have. So that's the variety of your food. And all these things are obviously under the control of the manorial lord, the feudal lord, who owns the land, who owns the resources. And he his mercy is something that is very, very important for the people who are living in the village. So they don't need to really go out for much of their needs. Only for certain cases or occasions would people go out of their villages. This is the idealized picture of a feudal settlement in Northern and Western Europe. This I'm showing because this is the background on which we see the whole sea change in the lives of these peasants, lives of lords, lives of religious leaders, preachers, so on and so forth, as the period of Renaissance comes. These are the very people who go on boats. If you've seen movies such as Pirates of the Caribbean, these are the people who become sailors and they go abroad and they see the new world, they see different cultures, civilizations. These are the people here, feudal lords and stuff, who finance such voyages and who give
money and resources to invest, who have the money and the resources to invest in such enterprises which earn them 300-400% profits. And this is the church which gives sanction to such activities such as sailing and all these things. So the whole system undergoes a lot of change after the 14th, 15th, 16th, 17th centuries. Before 14th century, around up until the 12th and the 13th centuries, you have this picture of a kind of a self-sufficient village. I'm not saying this is a totally self-sufficient village, because there are always things which are exchanged by inland trade and things like that. Even outside things are also always available to the rich people. But by and large, the lives of the common people are restricted in the sense of geography, in the sense of their dependence, in the sense of their economic activities as well. What happens during the period of the Renaissance is all these things which bring about a great deal of change in their livelihood, in their lifestyle, which was seen in the earlier picture. Here, starting with the 14th century, we see the feudal system declines. Obviously, if you are earning money from a sea voyage, you are not going to stay as a serf in the village anymore. You will go and migrate to a port city or some such thing along with your family. And then if the number of such peasants who have migrated out of the village is big enough, then the peasants who are living within the village also get a better payment because they are not as many as they were earlier. So the whole economy of the lower classes also undergoes a lot of change with the starting with the 14th century and starting with the voyages. Obviously, this results in the decline of the feudal system. The feudal lord cannot have as much influence as he would have liked to have on the peasants and the villagers in general, but they can migrate, they can move, and their restricted lives become suddenly expanded. Growth of commerce. Commerce in terms of just exchange of goods, exchange of ideas, physically people moving from one place to another. In all senses of the term, there is a great deal of growth of commerce in this period. There are also, along with the movement, there is the movement of technologies, movement of materials, movements of crops, movement of people, and ideas most importantly. So all these things such as paper, gunpowder, mariner's compass, printing, you can I'm sure identify that these are all innovations which have been in vogue in China. But around the 14th century and the period there onwards, these inventions become commonly available for Europeans as well. Of course, they are not available for everybody. We know that even in India, up until the 18th and the 19th centuries, paper was a very, very expensive kind of a product, paper as in kagaz. So the technology of printing also is quite rudimentary, just the way we have the stamps. Similarly, block printing and such stuff is available. But in case of Europe, around the 14th century onwards, during the Renaissance period, that is, these technologies, they start undergoing a lot of change, undergoing a lot of give and take of ideas. We will see how, but for at this moment, it is important to know that this is the period when all these inventions are known and used by the people of Europe. All these things are happening during the Renaissance period, but when one talks of the Renaissance period, for as far as the scholars and the thinkers of that period is concerned, this is a time for revival of classical learning and wisdom. So all these very, very current, very, very latest and in those days modern things are also happening, but along with them, these people are trying to go back to their Greco-Roman roots. So Renaissance is a dual kind of a process wherein
new things are happening at a at an amazing space. New technologies, new ideas are getting, you know, bombarded on the Europeans on one hand, and on the other, the Europeans themselves are trying to go back to their so-called pristine roots of the Greco-Roman civilization and trying to rejuvenate, trying to revive those ideas from the from their ancient past, which they felt was their common past, which is not the reality, but one feels. Just the way in case of India also, you will find that during the 19th century, when Indians were faced with the challenge of the English culture, European culture and ideas, they felt that they had to go back to their roots. And the roots that they latched on to were quite different. For example, Mahatma Phule looks at the traditions of the what he calls the non-Vedic people. Whereas Tilak, for example, or other thinkers, they go back to the Vedic traditions. They go back to Sanskrit language. They go back to the Manusmriti and Varnashrama Dharma and ideas such as that. Whereas there are other people who find a different tradition for themselves. But each one is trying to invent an idealized past for themselves in case of 19th century India. Similarly, in case of this Renaissance Europe also, we can see that people are trying to revive what they felt was the pristine past. Here I'll stop with the English medium and go back to the Marathi medium for the last leg of the lecture. I hope there are not many doubts as far as the English medium is concerned. If there are, do ask. Okay. Marathi madhe shevatche 10 minute आपण असं पाहत होतो मगाशी की तो लावक्यूनचा पुतळा आणि रेनेसान्स पुनरुज्जीवन कालामधल्या संकल्पना आणि त्या काळामध्ये काय काय गोष्टी घडत होत्या, कशा कशाचं त्यांना पुनरुज्जीवन करावं असं वाटत होतं वगैरे. इथे एक गोष्ट मगाशी माझी सांगायची राहिली मराठीमध्ये की तुम्ही मला म्हणाल की हे सगळं जे पुतळे घडवणं, मोठ्या मोठ्या चित्र काढणं, चर्चेस बांधणं, वास्तू बांधणं, ह्या सगळ्या भानगडी करत होते ते श्रीमंत लोक होते. मग युरोपमधले कॉमन जे लोक होते, गरीब लोक होते, मध्यमवर्गीय लोक होते, त्यांच्या आयुष्यामध्ये काही रेनेसान्स मुळे फरक पडला का? याचं खरं उत्तर असं आहे की नाही पडला फरक. रेनेसान्स ही अत्यंत उच्च आणि मध्यमवर्गीय लोकांपुरती मर्यादित प्रक्रिया होती. त्याचा खूप फरक युरोपमधल्या मध्ययुगामधल्या लोकांच्या जीवनावरती पडला नाही. म्हणजे अचानक त्यांचं आयुर्मान वाढलंय किंवा त्यांच्या खाण्यामध्ये व्हरायटी आली किंवा त्यांच्या संकल्पनांमध्ये काही मोठा क्रांतिकारी बदल घडलाय असं आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंत दिसत नाही. पण जसा जिरोपणीचा सिद्धांत आपण म्हणतो की काही एका समाजाच्या ठराविक वर्गामध्ये विशिष्ट विचारांचा जेव्हा प्रसार आणि प्रचार होतो, नंतर थोड्या थोड्या टप्प्यांनी काही कालांतराने तो एक वैचारिक जो विस्तार आपल्याला क्षितिज विस्तारणं असतं ते समाजाच्या विविध वर्गांपर्यंत पोचलेलं दिसतं. तसं रेनेसान्स ही प्रक्रिया जरी उच्च आणि काही मध्यमवर्गीय लोकांपर्यंत मर्यादित असेल, तरी सुद्धा नंतरच्या काळामध्ये घडून आलेल्या ज्या विविध क्रांत्या आहेत, धार्मिक असतील, सांस्कृतिक असतील, राजकीय असतील, त्या मात्र युरोपमधल्या सर्व जनतेच्या आयुष्यावरती परिणाम करणाऱ्या होत्या. त्यामुळे रेनेसान्स ही मर्यादित अशी घटनाक्रम असला तरी सुद्धा त्याचं महत्व आणि त्याचे परिणाम हे सर्व दूर नंतरच्या काळामध्ये युरोपमध्येच काय आपल्यापर्यंत सुद्धा पोचलेले दिसतात. तर हा रेनेसान्स जेव्हा घडला, पुनरुज्जीवन जेव्हा घडलं, तर त्याच्या अगोदरच्या काळामधली युरोपमधली ग्रामीण, अर्थातच ग्रामीण कारण शहरं तिथे फार नव्हतीच युरोपमध्ये, संस्कृती ही कशी होती याचं हे प्रातिनिधिक असं चित्र आपल्याला ह्या चित्रामध्ये पाहायला मिळतं. की जिथे तुम्हाला चित्र दिसतंय ना, चित्र दिसतंय का? हो. ओके. राईट. इथे आपल्याला चित्राच्या डाव्या वरच्या कोपऱ्यामध्ये दगडी घर दिसतंय, जे त्या जमीनदाराचं घर असायचं, फ्युडल लॉर्ड असं ज्याला म्हणतात, सरंजामदाराचं घर असायचं. दगडी घर हे सांगण्याचं कारण असं की दगडी म्हणजे परमनंट असतं. बाकी जे शेतावरती काम करणारे त्यांचे जे
गुलाम नाही म्हणणार आपण त्यांना, पण बुदास असं त्यांना संज्ञा आहे. जमिनीशी बांधले गेलेले जे मजूर असतात त्या सगळ्या कष्टकरी लोकांची घरं कशाची बनले, गवत आणि लाकडाची बनले. आणि हा जो जमीनदार आहे त्याचं मात्र घर दगडी आहे, त्याचं मात्र घर हे जास्ती परमनंट आहे. त्यांनीच दिलेल्या देणगीमध्ये त्याच्याच घराच्या जवळ तसंच दगडी दुसरं म्हणजे चर्च आहे, म्हणजे धर्मसंस्था आणि इकडं ही जमीनदार जो एका अर्थाने राजकीय आणि दुसऱ्या अर्थाने आर्थिक सत्ताधीश आहे त्या गावाचा. ते सत्ताधीश आणि म्हणजे ही राजसत्ता, आर्थिक सत्ता आणि धर्मसत्ता हे कसे एकमेकांच्या मध्ये हात मिळवणी त्यांची झालेली आहे हे इथे आपल्याला स्पष्ट होते. की हे जमीनदारही राहतोय दगडी घरामध्ये, त्यांनीच दिलेल्या देणगी दिलेल्या जमिनीवर, तसंच दगडी चर्च पण आहे धर्मगुरु आणि एकूणात धर्मसंस्थेसाठीच ते महत्वाचं ठिकाण आहे. आणि बाकी जनता मात्र सगळी कशी राहते, गवताच्या लाकडाच्या घरामध्ये राहते. त्यांची घरं कशी आहेत, अगदी छोटी छोटी आहेत, तिथंच त्यांची स्वतःची थोडीशी भाज्या बिजा लावलेल्या दिसतात, पण म्हणजे त्यांच्या खाण्यामध्ये काही फार व्हरायटी नव्हती. काय जे तिथं त्यांच्या आजूबाजूला जेवढं काही थोडस पीक लावतील तेवढंच त्यांना खायला मिळतं असं आपल्याला स्पष्ट दिसतंय. हे लोक काय करत होते, ते इकडे गहू बिहू दिसतोय आपल्याला लावलेला, त्याची कापणी करणं, म्हणजे थोडक्यात जमीनदाराच्या मालकीची जी शेतं आहेत त्या शेतांमध्ये विविध प्रकारची कामं वर्षभर करत राहणं हे या भूदास लोकांचं काम होतं. इकडे काही जण गाडीमध्ये ते पीक लोड करतायत, काही कापतायत, काही त्याच्या गंजी छोट्या छोट्या रचून ठेवतात इत्यादी. आणि तंत्रज्ञान किंवा ज्या काही पीक सोडून इतर गोष्टी असतात त्यांचं काय, तर ह्या दोन गोष्टी आपल्याला जसं भारताच्या संदर्भात, महाराष्ट्राच्या संदर्भात आपण बलुतेदारी म्हणतो तसं हे दोन लोक इथे नक्की दर खेड्यामध्ये आपल्याला दिसतात. एक म्हणजे लोहार काम करणारा आयन स्मिथ, की जो भट्टी लावून तिथे त्यांचे काय वेळे कोयते असतील ते त्यांचं काम करतोय. आणि दुसरं म्हणजे चक्कीवाला, पीठ ब्रेड बनवण्यासाठी धान्याचं पीठ करायचं. तर ते पीठ कसं करायचं, ते हे वॉटर व्हील गाडगाडग्यासारखं चक्र तुम्हाला दिसतंय ते चाक फिरून त्या चाकाला जोडलेल्या जात्याच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या धान्याचं तिथे पीठ करून मिळत असत. तर युरोपमध्ये मध्ययुगामध्ये म्हणजे या पुनरुज्जीवनाच्या आधीच्या काळापर्यंत किंवा अगदी नंतरही काही शतक आपल्याला ही अशी एक खेड्यांची व्यवस्था पाहायला मिळते. आता ही अशीच्या अशी व्यवस्था सगळीकडे पाहायला मिळते का, तर नाही. पण बाय अँड लार्ज ढोबळ मानाने म्हणता येईल आपल्याला की युरोपच्या पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये आपल्याला अशी व्यवस्था बऱ्याच खेड्यांमध्ये पाहायला मिळते. आता ही स्वयंपूर्ण आहे का, जसं भारताच्या संदर्भामध्ये एक असं स्वप्नाळू चित्र काढलं जातं की चित्रित केलं जातं की ही खेडी सगळी स्वयंपूर्ण होती, त्यांना काही गरज नव्हती, तर इथे युरोपच्याही बाबतीत हे खोटंच आहे. ती काही स्वयंपूर्ण नव्हती अनेक गोष्टींसाठी, त्यांना लोखंडाची खाणच त्यांच्याकडे नव्हती, लोखंड कुठून तरी येत असेल, इतर गोष्टी त्यांच्याकडे कुठून तरी येत असतील, पण तरी बऱ्याचशा त्यांच्या गरजा स्थानिक पातळीवरती होत्या. आणि त्यामुळे ते स्थानिक पातळीवरती जमीनदार आणि धर्मसत्ता यांच्यावर पूर्णतया अवलंबून होते असं आपल्याला दिसतं. म्हणजे युरोपमधले मध्यम आणि मध्यम खरा म्हणायचाच नाही वर्ग, हे सगळे गरीब वर्गामधलेच लोक जास्त करून आहेत जे या जमीनदाराच्या आणि धर्मसत्तेच्या कयामध्ये वश त्यांच्या पूर्ण ह्याच्यामध्ये असत, कंट्रोलमध्ये असत असं आपल्याला दिसतं. ह्या काळामध्ये 14-15-16-17 शतकामध्ये काय घडतं, तर जसजशी या लोकांची क्षितिज विस्तारतात, जसजसं दर्यावर्दी लोकांच्या सोबत खलाशी म्हणून तुम्हाला बाहेर नोकऱ्या मिळू शकतात किंवा आणखीन कुठं मोहिमांवरती जाता येतं, मग अशी आपण धर्मयुद्धांचाही मुद्दा पाहिला की सैनिक म्हणून सैनिकी पेशा करताना तुम्ही गावाच्या बाहेर पडता, तुम्हाला कॅशमध्ये पेमेंट मिळायला लागतं. या सगळ्या भानगडीत असं होतं की लोकांची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारते. काही लोक तरी म्हणतात की मी दर्यावरतीच माणूस आहे, खलाशी आहे, तुम्ही गावामध्ये राहणारच नाही, मी तिकडे बंदराच्या जवळच कुठेतरी राहील, तो त्याचं कुटुंब मायग्रेट होतं. असं होऊन होऊन ही जी गावामधली एक ग्रामीण सरंजामी व्यवस्था होती तिला हळूहळू धक्के बसायला या काळात सुरुवात झालेली दिसते. आणि धक्के बसून असं होतं की काही लोक उठून बाहेर जातात आणि मजुरांची कमतरता निर्माण झाल्यामुळे जे लोक गावातच राहत आहेत त्यांच्या सुद्धा श्रमाचं त्यांना जास्ती बरं मूल्य मिळायला सुरुवात होते, रोजगारामध्ये त्यांच्या वाढ होताना आपल्याला दिसतो. या सगळ्यामधनं अर्थात सरंजामदाराचा जो कंट्रोल आहे, त्याचा जो भाव आहे, प्रभाव आहे,
या दोन्ही गोष्टी कमी होताना आपल्याला दिसतात. आणि कॉमर्स म्हणजे देवाणघेवाण वस्तूंची, विचारांची, गोष्टींची, ही सगळी या काळात घडताना आपल्याला दिसतं. याच काळामध्ये जसजसे लोक जगभरामध्ये जहाजांच्या सहाय्याने आणि पायी हिंडायला लागतात, तस तसं कागद, प्रिंटिंग, होकायंत्र, बंदुकीचे दारू या नवनव्या शोधांचा अधिकाधिक उपयोग व्हायला लागतो. आणि हे सगळं होत असताना युरोपमधल्या उच्च आणि मध्यमवर्गीय लोकांची मात्र अशी एकूण मनोभूमिका होती की हे सगळं होतच आहे, आपल्याकडे पैसा जमतोय, पण त्या पैशाला प्रतिष्ठा नाही आहे, तर ती प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आपण प्राचीन ग्रीको रोमन संस्कृतीतल्या गोष्टींचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मिळून आपल्याला युरोपमधलं पुनरुज्जीवन घडताना दिसतं. इथे आपण आजच्या लेक्चरसाठी थांबूयात आणि आज शनिवार आहे ना, आज कोणता वार आहे? शनिवार आहे मॅडम. शनिवार म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा शुक्रवारी हा शनिवार 16 ना, हा 22 तारखेला आपण पुढच्या लेक्चरसाठी भेटूया. ठीक आहे. ओके मॅम. थँक्यू. थँक्यू.